नमस्कार. याचं शीर्षकच मुद्दाम असं दिलंय मी, म्हणून राज मला कधी कधी आवडतात. होय, राज कधी कधी आवडतात. म्हणजे राज जेव्हा बिनधास्तपणे बिनदिक्कतपणे आपल्या मनातल्या विषयांना बोलत असतात ना, तेव्हा राज यांना दाद द्यावी वाटते. वाह, बहुत खूप. राज ठाकरेंचं असंच बोलणं मन जिंकून जातं आणि ते कधी कधी या दोनच्या मध्ये, एकदा कधी आणि दुसऱ्यांदा कधी या दोनच्या मध्ये राज ठाकरेंचा प्रभाव आपल्या मनावर टाकून जातात. होय, निवडणुकीचा हंगाम आहे. गंमत अशी आहे की राज ठाकरेंवर कितीही प्रेम आपण करायचं ठरवलं तरी राज ठाकरेंच्या दुसरी फळी तेवढी सक्षम आहे का, हा माझ्या मनातला प्रश्न असतो. जाऊ दे, मनसे हा विषय आपल्या नंतर बोलायचा आहे, आज तो बोलण्याचा विषय नाही आहे. मला राज ठाकरे कधी कधी का आवडतात ते मला तुम्हाला सांगायचं आहे. आपल्या सगळ्यांना एक व्हिडिओ आपण पहिल्यांदा बघितला, बरं, तो व्हिडिओ बघितला ते बघितला, दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंना तसाच पोरकटपणा करावा वाटला. होय, पोरकटपणाच म्हणतोय, कारण उद्धव ठाकरे आजकाल गांभीर्यानं काय करतायत हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमच्यासारख्या छछोर युट्यूबरसारखं, म्हणजे आमच्यासारखी युट्यूबर फिरतात ना कुठे आपला मोबाईल घेऊन, काय वाटतं आपल्याला, काय म्हणता आपण, मग बघा 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 असं करत, म्हणजे रस्त्यात काहीतरी गोंधळ दिसला, काढला कॅमेरा, बघा गोंधळ चाललाय असं करून शूट करून त्याला युट्यूबवर व्हिडिओ म्हणून अपलोड करून 4-2 रुपये कमावून पोट भरणारे आमच्यासारखे थिल्लर युट्यूबर उद्धव ठाकरे तसं वागले हो. 4-2 मतांच्या कमाईकरता उद्धव ठाकरे अक्षरशः थिल्लरपणा करू लागले याचं मला आश्चर्य वाटतं. पहिल्या दिवशी हेलिपॅडवर उतरल्यावर उद्धव ठाकरेंनी तो व्हिडिओ व्हायरल केला आणि दुसऱ्या दिवशी तसाच व्हिडिओ व्हायरल केला. जरा दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओची काही क्षणचित्र मी तुम्हाला दाखवतो, ती बघा. खोलो नाही 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 दादा, एक मिनिट, पहिलं आय कार्ड. काय नाव? महेश शानिमे. शहाणपण काय? शानिमे. शानिमे कुठले? जिल्हा परिषद बांधकाम. जिल्हा परिषद. अपॉइंटमेंट लेटर कुठे तुमचं दाखवा, सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर, तुमची पाकिटं दाखवा, तुमच्या खिशात किती पैसे आहेत, सगळ्यांचे पैसे तपासा. तुमचं नाव काय? हनुमंत हनबांधके. कुठले? कृषी विभाग. तुमचं नाव काय? बालाजी बेवनाळी, कृषी विभाग. कृषी विभाग. फोटो दादा या. तुमचं नाव काय? प्रदीप पुंजे. पुंजे. आणि महाराष्ट्रातले सगळ्यात सगळ्यात तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा. कधीपासून नोकरीत आहात, किती जणांना तपासलंय? माझी पहिलीच, दरवेळेला मीच पहिला गिराईक. हा, आज आता मोदी येतात, मोदींकडे पाठवतो मी तुम्हाला. सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे. नाही नाही, अडचण नाही, मोदींना तपासलं त्यांना सस्पेंड केलं होतं ओरिसामध्ये. आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे, ही परत माझी जाहीर सभेतली मागणी आहे. तपासा, घ्या, या पोलीस दादा, या या, तुमचा पण फोटो काढतो, या आपलं, बरोबर, या या. काय तपासायचं आहे, लवकर या. बघितली आता हा व्हिडिओ बघितल्यावर लोकांना असं वाटू लागलं की उद्धव ठाकरे सहानुभूती मिळवतील. तो युरिन पॉटचा विषय अक्षरशः सहानुभूतीसाठीच होता. तो मुद्दाम मी मांडला नाही यासाठी की उद्धव ठाकरेंची अवस्था युरिन पॉट घेऊन फिरावी अशी झालेली आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजतं तो उगाच सहानुभूती वाटायला सुरुवात होईल त्याची तब्येत बिब्येत या विषयावर. आपल्याकडे काय, म्हातारा भिजला की सहानुभूती, कुणी थिजला की सहानुभूती, कुणी रडलं की सहानुभूती, आजारी पडला की सहानुभूती, अगं आई गं म्हणून सलमान खानला उठता नाही आलं सोप्यावरून की सहानुभूती, हे आपल्याकडे सहानुभूती करण्याचे असले प्रकार खूप असतात. एक तर तो मुद्दा उद्धव ठाकरेंचा असावा आणि दुसरा मुद्दा उद्धव ठाकरेंचा असा असावा की कुठेतरी कधीतरी एखादा मेहता बिता नावाचा कर्मचारी मिळेल ज्याचं ओरिजिन गुजरात असेल. आणि बघा, गुजरात यांचं महाराष्ट्रातलं प्राबल्य वाढलं, इलेक्शनमध्ये संपर्क वाढला, गुजराती माणूस ठेवलाय कंट्रोल करायला, असं सांगण्याची स्थिती यावी हे त्यामागचं कारण असू शकतं. पण उद्धव ठाकरेंच्या त्या एकूण व्हिडिओमधल्या एका वाक्यावर मी थांबलो होतो तसे राज ठाकरे सुद्धा थांबले, म्हणून राज मला आवडतात म्हणाले. म्हणजे माझ्या मनात जो विचार आला होता, मी बोलला नाही स्टेजवर कारण आपल्याला स्टेज कोण द्यायला, आपण आपलं आपल्या स्टेजवर कुठतरी बसायचं, कॅमेऱ्यासमोर बडबड करायची, तुम्हाला ऐकवायचं, तुम्हाला बरं वाटलं की तेवढंच आपलं समाधान. ते उद्धव ठाकरेंचं ते वाक्य पहिल्यांदा तुम्हाला मी ऐकवतो, ते ऐका. दाखवा सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर, तुमची पाकिटं दाखवा, तुमच्या खिशात किती पैसे आहेत, सगळ्यांचे पैसे तपासा. तुमचं नाव काय? ऐकलं का, यात उद्धव ठाकरे असं म्हणतात की तुमच्या खिशात पैसे किती दाखवा.
मला मुळात प्रश्न असा पडला की तपासणी कोण कोणाची करताय? म्हणजे निवडणूक आयोगाचे कर्मचारी राजकारण्यांच्या बॅग तपासून त्यांच्या बॅगमध्ये पैसे आहेत की नाही हे तपासतायत की उद्धव ठाकरेच निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांच्या खिशामध्ये किती पैसे आहेत ते तपासतायत? बरं, खिशातले पैसे बॅगमध्ये टाकून त्यांना पकडून देणं आणि बघा बघा पैसे तसं सांगणं असं शक्य आहे का? खिशात पैसे बसतात किती? एखादा माणूस फारफार तर आपल्या खिशामध्ये लाखभर रुपये ठेवू शकेल, नाहीतरी मोदींनी 2 लाख हजाराची नोट बंद केलेलीच आहे, त्यामुळे 2 लाख एका बंडलात बसतच नाही. का विचारलं असेल हा माझ्या मनात प्रश्न होता आणि त्याचं एक्झॅक्ट उत्तर राज ठाकरेंनी दिलं. राज ठाकरे आपल्या भाषणात फार मस्त बोलले. काय बोलले ते ऐका. बाळासाहेब असताना या सगळ्या गोष्टींकडे एक बारीक लक्ष तरी असायचं, नंतर तर काय बारीक लक्ष फक्त पैशावर. आज पण कुठेतरी आणि परवा पण कुठेतरी हेलिकॉप्टर मध्ये उतरताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. निवडणूक आयोगाच्या लोकांना पण कुठे काय काय कुठे काय तपासायचं हे पण कळत नाही. अहो, ज्याच्या हातात आज पण कधी पैसे बाहेर निघाले नाही त्याच्या बॅगेत काय असणार? फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी काय असणार त्या बॅगेमध्ये? आणि कशासाठी तपासताय? बरं, त्या गोष्टीचं केवढं अवडंबर? आमची बॅग तपासली, आमची बॅग तपासली, आमच्याही तपासल्यात. कळलं? उद्धव ठाकरे काय बघतात तर लोकांच्या खिशातले पैसे. म्हणून उद्धव ठाकरेंच्या विषयात एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फार छान सांगत असतात. यांची बँक लेना बँक आहे म्हणाले, देना बँक नाही. आणि खरं तर कळलं पाहिजे हो निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना, उद्धव ठाकरे पैसे द्यायला चॉपर घेऊन जातील जातील तुम्हाला पडतंय? म्हणजे बॅगमध्ये उद्धव ठाकरेंनी पैसे घेतलेत आणि आपल्या उमेदवाराला सांगितलंय की बाबा ही निवडणूक आपल्याला सर्व शक्तीनी लढायची आहे आणि म्हणून तुला मी निवडणुकीचा निधी म्हणून पैसे म्हणून देतोय असं करतील? जी गोष्ट शक्य नाही त्या गोष्टीसाठी निवडणूक आयोग तपासायला काय जातोय? चोक्कलिंगमजी, जरा बाकी राज ठाकरेंची भूमिका लक्षात घ्या. काय त्यांना काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंच्या पैसे लोकांच्या पैशाकडे बघायच्या सवयीकडं राज ठाकरेंनी लक्ष वेधलं आणि काय हो असा अधिकार सामान्य माणसाला आहे का की तुझी नोकरी कधी झाली, तुझा अपॉइंटमेंट लेटर दाखव, असा कोणता माणूस असतो की जो खिशात आपला अपॉइंटमेंट लेटर घेऊन फिरतो? आयकार्ड दाखव म्हणण्यापर्यंत ठीक आहे, तू निवडणूक आयोगाचाच कर्मचारी आहेस का की झिरो पोलीस सारखा कोणी बसवलाय? ती झिरो पोलीस होतात ना पोलीसवाले नाक्या नाक्यावर तपासणीसाठी, उगी शिट्टी घेऊन पुरू पण वाजवायचं, दांडगी वरून बाजूला गायला लावायची गाडी. तसे झिरो पोलीस सारखा कोणी नेमलाय का हे तपासावं, कोणी बाहेरचा माणूस नेमलाय का? यासाठी आयकार्ड बघणं समजू शकतो, पण अपॉइंटमेंट लेटर तपासण्याचा सल्ला देणं आणि जाहीर व्हिडिओत आव्हान करणं की तुम्ही तपासा, व्हिडिओ हे करून की लोकांची अपॉइंटमेंट लेटर तपासा, हा सगळा बोगसपणा जो त्यांनी केलाय ना, ते सहानुभूती मिळवण्याचा आणि काहीतरी करण्याचा हा प्रकार. मी तुम्हाला आता 2 व्हिडिओ दाखवणार आहे. एक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ, ज्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपली बॅग तपासायला लावतात आणि काय बोलतात ते जरा नीट ऐका. कपडे काय नाही कळलं? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बॅग तपासली गेली होती, आत्ताही तपासली गेली होती, लोकसभेच्या वेळेला तपासली गेली. आणि बॅग तपासताना रिएक्शन काय द्यायची असते हे बघायचं असेल तर आता व्हिडिओ दाखवतो देवेंद्र फडणवीसांचा, ज्या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस गाडीतून उतरतात, त्यांची बॅग स्टाफ तपासणी करणाऱ्या यंत्रणेला दाखवतो आणि ते निघून जातात. बघा. चलो, दुर्लक्ष करायचं असतो सोपस्कारांच्याकडे. जी पद्धत आहे, जे विषय आहे ते होत राहणार आहे,
त्याला सिस्टीमचा भाग म्हणून करावं लागणार आहे. आणि आपण या सगळ्याला जर गांभीर्यानं घेत बसलो तर आपल्या हातात काय लागणार आहे याचा विचार सुद्धा या लोकांच्या मनात येत नसतो का? म्हणून राज ठाकरेंनी जे सांगितलं ना, का केलं का केलं, तर लोकांच्या खिशातले पैसे तपासायला केलं का? हाच माझ्या मनातला पहिला प्रश्न पडतो. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. आणि राज ठाकरे आवडतात या माझ्या वाक्याची सहमत आहात की नाही हे सुद्धा कळवा. नमस्कार.